नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू आजचा जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या वर्तमानमध्ये कोण काय आहे पहा आपण काय करणार आहोत जानेवारी दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस या काळामध्ये जेवढ्याही एक्झाम झाल्या आणि त्या एक्झाममध्ये जेवढ्याही नियुक्त्यांबद्दल प्रश्न विचारलेले आहेत अशा एकूण शंभरपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आपण या व्हिडिओच्या अंतर्गत केलेला आहे टोटल आपण हे प्रश्न बावीस स्लाइडच्या अंतर्गत पाहणार आहोत त्याच्यामुळे हे जे काय एक ते सव्वा वर्ष आहे याच्यातील ऑलरेडी विचारलेल्या एक्झामच्या क्वेश्चनवरती आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा येणाऱ्या सर्व एक्झाम मध्ये याच तुम्हाला प्रश्न बघायला भेटणार आहे प्रत्येक मध्ये आपण फोटो सकट आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम सुरू करूया आपण राष्ट्रपतींपासून राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी आणि या कितव्या राष्ट्रपती आहेत तर पंधराव्या राष्ट्रपती आहेत लिहून घ्या मग भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू ठीक आहे आणि ट्रायबल कम्युनिटी मधील आदिवासी समाजातील या प्रथम महिला राष्ट्रपती आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो ठीक आहे भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर त्यांचं नाव आहे जगदीप धनखर आणि हे चौदाव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती आहेत आपल्या भारताचे ठीक आहे त्यानंतर पंतप्रधान कोण आहेत भारताचे तर माननीय नरेंद्र मोदी आणि हे सुद्धा चौदाव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत भारताचे ठीक आहे तर पंधराव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू चौदाव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनकर आणि चौदाव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी पुढची स्लाइड पाहूया भारताचे पन्नासाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर त्यांचं नाव आहे डी वाय चंद्रचूड तर भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत डी वाय चंद्रचूड आणि हे पन्नासाव्या क्रमांकाचे कोण आहेत सरन्यायाधीश आहेत फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता तीन चार पॉईंट लिहून घ्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे हे प्रमुख असतात यांची नियुक्ती कोणाद्वारे होते तर भारताच्या राष्ट्रपतींद्वारे होते यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तीन वर्षाचा असतो किंवा पासष्ट वर्ष वयापर्यंत असतो स्वातंत्र्यानंतरचे पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होते तर हिरालाल जे की सुंदस कानिया असं त्यांचं नाव आहे याच्या अगोदर एकोणपन्नास क्रमांकाचे कोण होते तर यू यू ललित म्हणजेच उदय उमेश ललित हे एकोणपन्नास क्रमांकाचे भारताचे सरन्यायाधीश होते आणि पन्नासाव्या क्रमांकाचे कोण आहेत डी वाय चंद्रचूड ठीक आहे पुढची स्लाइड पाहूया भारताचे प्रथम सीडीएस म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते तर बिपिन रावत असं त्यांचं नाव आहे दुर्दैवी या ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे त्यांचा जन्म झाला होता सोळा मार्च एकोणीसशे अठ्ठावन्नला आणि त्यांचं निधन झालं आठ डिसेंबर दोन हजार एकवीसला ला ते कोण होते तर ते पहिले सी डी एस होते भारताचे त्याच्यानंतर भारताचे दुसरे सी डी एस कोण आहेत तर त्यांचं नाव आहे अनिल चव्हाण हे सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे పుట్టి స్లైడ్ పోయా. पुढच्या स्लाइडमध्ये काय आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर फोटोच्या माध्यमातून लगेच लक्षात आलं असेल अजित डोवालजी हे या ठिकाणी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत हे झालं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराबद्दल उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर त्यांचं नाव आहे पंकज कुमार सिंग स्टार मार्क करून ठेवा दोन हजार तेवीसमध्ये यांची नियुक्ती झालेली आहे तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल आणि उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत पंकज कुमार सिंग पुढची स्लाइड पाहूया या ठिकाणी लष्कराचे या ठिकाणी प्रमुख कोण आहेत तर मनोज पांडे हे या ठिकाणी भारतीय लष्कराचे प्रमुख आहेत आणि एकोणतीसाव्या क्रमांकाचे हे प्रमुख आहेत मनोज पांडे असं ना त्यांचं नाव आहे त्याच्यानंतर लष्कराचे उपलष्कर प्रमुख कोण आहेत तर एम व्ही सुचिंद्र कुमार असं त्यांचं नाव आहे आणि ते पंचेचाळीसाव्या क्रमांकाचे लष्कराचे उपप्रमुख आहेत ही गोष्ट मला लक्षात ठेवायचं आहे कशाबद्दल बोलण्यात आलं भारतीय सेनाबद्दल भारतीय लष्कराबद्दल मग भारतीय सेना दिवस कधी असतो पंधरा जानेवारीला दरवर्षी आपण भारतीय सेना दिवस साजरा करतो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कितव्या क्रमांकाचा भारतीय सेना दिवस साजरा केला आहे तर पंच्याहत्तर क्रमांकाचा भारतीय सेना दिवस आपण साजरा केला आहे हे झालं भारतीय लष्कराबद्दल पुढची स्लाइड आहे भारतीय हवाई दलाबद्दल भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत तर त्यांचं नाव आहे विवेक राम चौधरी हे सत्तावीसाव्या क्रमांकाचे हवाई दल प्रमुख आहेत भारताचे हवाई दलाचे उपप्रमुख कोण आहेत तर एस सिंग म्हणजेच अमनप्रीत सिंग असं त्यांचं नाव आहे आणि सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे ते कोण आहेत हवाई दलाचे उपप्रमुख आहेत त्यांचं नाव आहे अमनप्रीत सिंग कशाबद्दल बोलण्यात आलं हवाई दलाबद्दल मग भारतीय हवाई दल दिवस कधी असतो आठ ऑक्टोबरला आणि दोन हजार तेवीसमध्ये आपण एक्क्याण्णव क्रमांकाचा भारतीय हवाई दल दिवस साजरा केला आपण पाहिलं भारतीय लष्कराबद्दल भारतीय हवाई दलाबद्दल राहिली गोष्ट कोण भारतीय नौदलाबद्दल भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत राधाकृष्णन हरिकुमार पंचवीसाव्या क्रमांकाचे हे प्रमुख आहेत नौदल प्रमुख या ठिकाणी भारतीय नौदलाचे उपप्रमुख कोण आहेत तर सतीश कुमार नामदेव घोरमाडे हे या ठिकाणी छत्तीसाव्या क्रमांकाचे नौदलाचे उपप्रमुख आहेत त्यानंतर भारतीय नौदल दिवस कधी असतो तर चार डिसेंबरला असतो आणि दोन हजार तेवीस मध्ये आपण कितवा नौदल दिवस साजरा केला तर बावन्नाव्या क्रमांकाचा नौदल दिवस साजरा केला आहे पुढची स्लाइड पाहूया सोळाव्या क्रमांकाचे नवीन अटॉर्नी जनरल कोण बनले आहेत तर आर व्यंकटरमणी असं त्यांचं नाव ती आहे ते या ठिकाणी सोळाव्या तर क्रमांकाचे क्रम क्रम कोण बनले आहेत अटॉर्नी जनरल बनलेले आहेत पुढचा पॉईंट लिहून घ्या चौदाव्या क्रमांकाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण बनले आहेत तर जी सी मुर्मू म्हणजेच गिरीशचंद्र मुर्मू हे या ठिकाणी चौदाव्या क्रमांकाचे क्रम कोण आहेत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत भारताचे त्याच्यानंतर लिहून घ्या पुढचा मुद्दा अठ्ठावीसाव्या क्रमांकाचे नवीन लेखा नियंत्रक कोण बनले आहेत तर एस एस दुबे असं त्यांचं नाव आहे दोन हजार तेवीस मध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे नवीन लेखानियंत्रक आहेत एस एस दुबे आणि हे अठ्ठावीसाव्या क्रमांकाचे लेखा नियंत्रक आहेत पुढची स्लाइड पाहूया लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्लाजी हे या ठिकाणी लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते सतराव्या क्रमांकाचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर लोकसभेचे महासचिव कोण आहेत तर उत्पल कुमार सिंग हे या ठिकाणी लोकसभेचे महासचिव आहेत आणि लोकसभेमधील सभागृह नेते कोण आहेत तर नरेंद्र मोदीजी हे या ठिकाणी सभागृह नेते म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत पुढची स्लाइड पाहूया आपण मागची स्लाइड पाहिली लोकसभेबद्दल ही स्लाइड आहे राज्यसभेबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात मग उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनकर आणि हेच या ठिकाणी राज्यसभेचे अध्यक्ष आहेत जगदीप धनकर कोण आहेत तर हे व्हाईस प्रेसिडेंट आहेत उपराष्ट्रपती कितवे तर चौदावे आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे ठीक आहे राज्यसभेमधील उपसभापती कोण आहेत तर हरिवंश नारायण सिंह हे या ठिकाणी बाराव्या क्रमांकाचे उपसभापती आहेत महासचिव कोण आहेत तर पी सी मोदी म्हणजेच प्रमोद चंद्र मोदी हे या ठिकाणी महासचिव आहेत आणि सभागृह नेते कोण आहेत तर पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे पुढची स्लाइड पाहूया ही स्लाइड आहे नीती आयोगाबद्दल नीती आयोगाचे जे काही नवीन अध्यक्ष झालेले आहेत ते कोण आहेत तर नरेंद्र मोदी कधी लक्षात ठेवायचं नीती आयोगाच्या अध्यक्ष कोण असतात तर सद्यस्थितीमधील वर्तमानमधील देशाचे पंतप्रधान हे या ठिकाणी नीती आयोगाचे अध्यक्ष असतात मग सध्याचे चौदाव्या क्रमांकाचे कर पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदीजी असं त्यांचं नाव आहे हे झालं नीती आयोगाच्या अध्यक्षाबद्दल नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी असं त्यांचं नाव आहे आणि नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत तर बी आर सुब्रमण्यम हे या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचे सीईओ आहेत नीती आयोगाचे पुढची स्लाईड पाहूया हे आहे आता निवडणूक आयुक्तांबद्दल भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार असं त्यांचं नाव आहे आणि ते पंचवीसाव्या क्रमांकाचे कोण आहेत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत तर त्यांचं नाव आहे या ठिकाणी अनुपचंद्र पांडे आणि भारताचे उपनिवडणूक आयुक्त कोण आहेत तर त्यांचं नाव आहे अजय भादू पुढची स्लाइड पाहूया ही स्लाइड आहे आरबीआय बद्दल सर्वप्रथम आरबीआयचा फुल फॉर्म काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचे सध्याचे गव्हर्नर राज्यपाल कोण आहेत शक्तिकांत दास आणि ते कितव्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत तर पंचवीसाव्या क्रमांकाचे ची स्थापना कधी झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला आणि मुख्यालय आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी हे झालं राज्यपालांबद्दल डेपोटी राज्यपाल किती आहेत मध्ये तर एकूण चार डेपोटी राज्यपाल आहेत उपराज्यपाल कोण कोण महेशकुमार जैन एम डी पत्रा एम राजेश्वरराव आणि टी बी शंकर पाहूया पुढची स्लाइड या स्लाइडमध्ये आपण नासा इस्रो आणि डी आर ओ या तीन गोष्टींबद्दल आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीला पाहूया आपण नासाबद्दल नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्नला प्रमुख आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी पुढची गोष्ट आहे बद्दल या ठिकाणी इस्रोचा फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला या ठिकाणी अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय हे बेंगलोर भारतामध्ये स्थित आहे पुढचं पाहूया डी आर डी ओ डी आर डी ओचा आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पाहूया स्लाइड। स्लाइडमध्ये आपण एस एस सी युपीएससी आणि एम पी एस सी या तीन गोष्टीबद्दल माहिती घेणार आहोत सुरुवातीला पाहूया एस एस सी बद्दल एस एस सीचा चा फुल फॉर्म आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोग असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली चार नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला अध्यक्ष आहेत एस किशोर आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे यूपीएससी यूपीएससीचा फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन संघ लोकसेवा आयोग असं म्हणता येईल स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीसला आणि अध्यक्ष आहे डॉक्टर मनोज सोनी आणि मुख्यालय आहे यू पी सीचं नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा मुद्दा पाहूया एम पी एस सी फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोग मराठीमध्ये म्हणता येईल या ठिकाणी अध्यक्ष आहेत एम पी सीचे के आर निंबाळकर आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आता है या ठिकाणी आपण आतापर्यंत काय पाहिलं ज्या काही मेन मेन संस्था असतील ऑर्गनायझेशन असतील त्याचे जे काही उपप्रमुख आहेत प्रमुख आहेत प्रमु त्याच्यावरती आपण चर्चा केली पुढच्या स्लाईडमध्ये आपण काय पाहणार आहोत जेवढेही भारतातील राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत जसं की या स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे राज्य मुख्यमंत्री आणि राज्यपाल लिहून घ्या किंवा फक्त एकदा नजर टाका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी आणि राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि राज्यपाल आहेत कव्यल्य त्रिविक्रम पारनाईक आसामचे मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल आणि राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिश्चंदन गोव्याचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत पी एस श्रीधरन पिल्ले गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल आणि राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन आणि राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन पुढची स्लाइड पाहूया कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्माई आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंह चौहान आणि राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि राज्यपाल आहेत रमेश बैस मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग आणि राज्यपाल आहेत अनुसुया उईके मेघालयचे मुख्यमंत्री आहेत कॉनॉर्ड संगमा आणि राज्यपाल आहेत फागू चौहान मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत पी झोरमथांगा आणि राज्यपाल आहेत कंभपती हरिबाबू नागालँडचे मुख्यमंत्री आहेत नेफियो रिओ आणि राज्यपाल आहेत ला गणेशन ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक आणि राज्यपाल आहेत गणेशी लाल पंजाब राज्याचे मुख्यमंत्री आहेत भगवत सिंग मान आणि राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित पुढची स्लाइड पाहूया राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्रा सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत पी एस गोले आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन आणि राज्यपाल आहेत आर एन रवी तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत के चंद्रशेखर राव आणि राज्यपाल आहेत तमिळसाई सौंदरराजन त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री आहेत माणिक शहा आणि राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंग धामी आणि राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग आणि पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी आणि राज्यपाल नवीन बनले आहेत सी व्ही आनंदा बोस हे झालं सर्व राज्यांबद्दल राहिले केंद्रशासित प्रदेश टोटल किती आहेत तर आठ आहेत पहिलं लिहून घ्या दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर आहेत विनय कुमार सक्सेना दुसरं केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार बेट याचे लेफ्टनंट गव्हर्नर डी के जोशी तिसरं आहे चंदीगड चंदीगडचे जे काही लेफ्टनंट गव्हर्नर आहेत त्यांचं नाव आहे बनवारीलाल पुरोही चौथं केंद्रशासित प्रदेश आहे दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव याचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत प्रफुल्ल पटेल पाचवा आहे पुदुचेरी पुदुचेरीचे मुख्यमंत्री आहेत एन रंगस्वामी आणि लेफ्टनंट गव्हर्नर आहेत तमिळसाई सौंदरराजन सव्वा आहे जम्मू आणि काश्मीर त्याचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा सातवा आहे युनियन टेरिटरी लक्षद्वीप त्याचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत प्रफुल्ल पटेल आणि आठवा केंद्रशासित प्रदेश आहे लद्दाख ज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत बी डी मिश्रा सर्व गोष्टी समजला ठीक आहे या ठिकाणी आता पुढच्या मध्ये आपण काय पाहूया भारतातील महत्वाच्या दलातील नियुक्त्या त्याच्यावरती नजर टाकूया जसं की चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे जे काही चीफ आहेत त्यांचं नाव आहे एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल जी ए व्ही रेड्डी इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक आहेत तपन कुमार डेका संशोधन आणि विश्लेषण शाखेचे सचिव आहेत सामंत गोयल केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक आहेत सुबोध कुमार जयस्वाल आणि सीमा दला दला सुरक्षा दलाचे महासंचालक आहेत सुजॉय लाल थाओसेन पुढची स्लाइड पाहूया केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक आहेत सुजॉय लाल थाओसेन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक आहेत शीलवर्धन सिंग इंडो टिबेट सीमा पोलिसाचे महासंचालक आहेत अनिश दयाल सिंग सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालका बनलेले आहेत रश्मी शुक्ला राष्ट्रीय सुरक्षा रक्षक महासंचालक आहेत एम ए गणपती राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक आहेत दिनकर गुप्ता आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक आहेत अतुल कारवार पुढच्या स्लाईडमध्ये काय पाहणार आहोत आपण भारतातील जे काही महत्वाचे सेक्रेटरी आहेत चीफ सेक्रेटरी आहेत सचिव आहेत त्यांची यादी पाहणार आहोत जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खासगी सचिव आहेत विवेक कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव आहेत प्रमोद कुमार मिश्रा परराष्ट्र सचिव आहेत विनय मोहन क्वात्रा पंतप्रधान मोदींचे सल्लागार आहेत तरुण कपूर वित्त आणि खर्च सचिव आहेत टी व्ही सोमनाथन महसूल सचिव आहेत तरुण बजाज आर्थिक व्यवहार सचिव आहेत अजय सेठ कॅबिनेट सचिव आहेत राजीव गौबा आरोग्य सचिव आहेत राजेश भूषण मुख्य आर्थिक सल्लागार आहेत व्ही अनंथा नागेश्वरन कॉर्पोरेट व्यवहार सचिव आहेत राजेश वर्मा आणि वाणिज्य सचिव आहेत सुनील बर्थवाल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं मागील एक ले 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 गुरुप, गुरुप हे हे ते दीड वर्षामध्ये ज्या काही अपॉइंटमेंट्स ज्या काही नियुक्त्याबद्दल ऑलरेडी एक्झाममध्ये विचारलेलं आहे त्याच्यावरती आपण माहिती घेतलेली आहे व्हिडिओ पाहिला असेल आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपमध्ये हे व्हिडिओज हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद